उपलवाडी परिसरातील ई रिक्षा गोडाऊन मधून 23 डिसेंबरला ई बॅटरी चोरीची घटना घडली होती. फिर्यादी रवींद्र सिंग, गमदूर सिंग भामरा यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी तपास करून 3 आरोपीला अटक करून आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 डिसेंबरला कपिलनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी रवींद्र सिंग, गमदूर सिंग भामरा, राहणार सिद्धार्थनगर कामठी यांच्या उपलवाडी परिसरातील ई रिक्षाच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी 76 ई बॅटऱ्या चोरून नेल्या अशी तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत माळा कॉलनी येथे आरोपी समीर अली जावेद अली यांच्या घरी इन्स्टमँट कंपनीच्या ई बॅटरी आहेत. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता बॅटऱ्या आढळून आल्या व चौकशी केली असता आरोपीने साथीदारासोबत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनी काही बॅटऱ्या या कळमना परिसरात तर काही इतरत्र विकल्या असून पोलीस त्यांचा तपास करीत आहे. तर आरोपी समीर अली जावेद अली व गोविंद साखरे वय 27 वर्ष राहणार नारी रोड, आकाश विजय पाली वय 23 वर्ष राहणार माळा कॉलनी यांना अटक केली असून आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कपिलनगर पोलीस स्टेशनला दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी रवींद्र सिंग, गमदूर सिंग भामरा वय 48 वर्ष राहणार प्लॉट नंबर 1 सिद्धार्थनगर कामठी यांचं उपलवाडी या ठिकाणी उपलवाडी इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी त्यांचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनमध्ये ई रिक्षाचं गोडाऊन आहे. त्या ई रिक्षाच्या गोडाऊनमधून जवळपास 76 बॅटरी चोरीला गेली होती. त्या संदर्भात त्यांनी 23 डिसेंबरला पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता. आमच्या गोपनीय बातमीदारांना आम्हाला एक बातमी दिली की कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा येथील समीर अली जावेद अली राहणार म्हाडा क्वार्टर याच्या घरी ज्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत त्याच प्रकार इस्टमॅन कंपनीच्या बॅटऱ्या ज्या आहेत त्या चोरीला गेलेल्या बॅटऱ्या आहेत त्या बॅटऱ्या त्याच्या घरी असल्याची माहितीवरून आम्ही त्याची घर झडती घेतली असताना आम्हाला त्या ठिकाणी बॅटरी मिळून आल्या. त्यानंतर त्या इसमाला ताब्यात घेऊन आम्ही त्या गुन्ह्यामध्ये इतर कोणी कोण साथीदार आहेत याची त्याच्याकडून माहिती घेतली. त्या अनुषंगाने त्या गुन्ह्यामध्ये सहभागी त्याचा साथीदार जो होता साखरे राहणार स्वामीनगर प्लॉट नंबर 27 नारी रोड कपिलनगर व आकाश विजय पाली वय 23 वर्ष राहणार म्हाडा क्वार्टर पोलीस ठाणे कपिलनगर यांनी मिळून ती चोरी केली असल्याची त्यांनी माहिती दिली. आम्ही यातील जे 2 आरोपी आहेत समीर अली जावेद अली आणि गोविंद आकाशराम साखरे याला सदर गुन्ह्यामध्ये काल अटक केली. त्यांच्याकडूनही काही मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये राहिलेला जो 3रा आरोपी आहे त्यालाही आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्याकडूनही मुद्देमाल रिकवरी जो बॅटरी आहेत त्या रिकवरीची प्रोसिजर सुरू आहे. त्याचबरोबर काही बॅटऱ्या त्यांनी कळमनाचा जो एक रणजित साहू म्हणून आहे त्याला काही विक्री केल्या होत्या तर त्याच्याकडूनही त्या बॅटऱ्या जप्त करण्याची प्रोसिजर सुरू आहे. त्याचबरोबर कपिलनगर पोलीस स्टेशन, जरीपटका पोलीस स्टेशन, यशोधरा नगर असतील किंवा 5 पावली पोलीस स्टेशन या ठिकाणी काही ज्या ई बॅटऱ्या ज्या चोरी गेलेल्या आहेत त्या संदर्भातही आरोपीकडे सखोल चौकशी सध्या सुरू आहे. त्यातीलही काही जर गुन्हे उघडकीस येतील तर त्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात माहिती देण्यात येईल. जे अटक आरोपी आहे त्यांचा पार्श्विक रेकॉर्ड काय समोर आला, त्यांचा मोडस काय होता आणि चोरी करण्यामागचा हेतू काय समोर आला? यातील जे आरोपी आहेत हे पाठीमागे रेकॉर्डचे गुन्हे करणारा आरोपी आहे. ज्यातला समीर अली जावेद अली याच्यावरती पाठीमागचे चोरीचे गुन्हे आहेत. त्याचबरोबर जो साखरे आहे त्याच्यावर बी पाठीमागचे गुन्हे आहेत. जे मोडस होतं त्यांचं तर त्यांनी अगोदर या अगोदर ते महिन्याभरापूर्वी त्या एरियामध्ये ते जो साखरे आहे तो काम करत होता आणि त्याला माहीत होतं जे गोडाऊन आहे त्या पाठीमागून त्या गोडाऊनला जाण्याची जी भिंत आहे तिथून आपण आत प्रवेश करू शकतो. त्यामुळं त्यांनी तशा पद्धतीची मोडस वापरून चोरी केलेली आहे.